नागपुरात सरस्वती नगर मध्ये हत्येची घटना उकडकीस आली आहे. नितेश सोनाने यांनी स्वतःचेच भाऊजी जयकिशन जानोकर यांची मध्यरात्री दरम्यान हत्या केली. जयकिशन आणि त्यांच्या बहिणीचं भांडण सुरू होतं, त्यात नितेश याने हस्तक्षेप केला. त्या रागाने नितेश याने फावड्याने जयकिशनच्या डोक्यावर वार करून हत्या केली. जयकिशन आणि नितेश मध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरूच होता, त्या प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी नितेश याने हत्या करून स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला आहे, तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. रात्री हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत सरस्वती नगर प्लॉट नंबर 27 येथे राहणारे जय किशन श्याम जावनकर वय 28 वर्ष या इसमाचा त्याचे बहीण जवयानीच फावड्याने मारून हत्या केलेली आहे. मृतकाची बहीण प्रिया नितेश सोनवणे आणि मृतकामध्ये घर खाली करणे म्हणजे वडिलाचं घर आहे, त्याच्या प्रॉपर्टीहून वाद चालू होता त्यांचा आणि त्याच याच्यात काल रात्री पण वाद झाला आणि त्या भांडणाच्या दरम्यान आरोपीने फावड्याने मृतकाच्या डोक्यावर वार करून खून केलेला आहे. सर, यामध्ये आरोपी अटक आहे का? यापूर्वीचं काही रेकॉर्ड आहे का? आणि यापूर्वी हे भांडण त्या पोलीस स्टेशनमध्ये आला होता तर प्रॉपर्टीचं का संबंध? यापूर्वी पोलीस स्टेशनला तक्रार आली होती, मृतकावर CRPC 151 एक प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. 2-3/22 याप्रमाणे 5-2/22 केलेली आहे. मृतकावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला, हुडकेश्वर पोलीस स्टेशनला पण दाखल आहे आणि मृतक आणि त्याचे वडील हे दोघंच राहत होते आणि तिसऱ्या मजल्यावर वरती त्याची बहीण आणि हा आरोपी हे राहत होते. मृतक हा कुठलाही कामधंदा करत नाही, त्याच्या वडिलाचा चायनीजचा ठेला आहे, तसंच आरोपीचा सुद्धा चायनीजचा ठेला चालवण्याचा लवकुशनगर जवळ व्यवसाय आहे. घटनेनंतर आरोपी स्वतःच पोलीस स्टेशनला हजर झाला आणि रात्रपाळी अधिकारी PSI पाचोळे यांना सांगितले की मी मारहाण करून खून केलेला आहे. अशी माहितीवरून रात्रपाळी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. वरिष्ठांनी भेट दिलेली आहे. आरोपी अटक करण्यात आलेला आहे. तपास सुरू आहे.